हाँ चांदनी चौक से ब्रिज है। त्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो। आता ट्रॅफिक कमी असल्यामुळे तिथे जाम होणार नाही, कारण निमुळता रस्ता आहे। पण रात्रीची ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तिथे निमुळता रस्ता असल्यामुळे फुल जाम होतो, एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर जाम होतो। ह्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतो, बॉटल नेक पोझिशन होतो। ते कोथरूड ते कोथरूडला असा ब्रिज बनतो आहे, खाली कोथरूड आहे, खाली इकडे कोथरूड आहे। हा रस्ताला थ्री लेनचा आहे, हा एक दोन लेनचा आहे, आणि तिथे डायरेक्ट कमी रस्ता बनतो आहे। तिथे बॉटल नेक पोझिशन होते, रात्रीचं ट्रॅफिक जास्त असल्यामुळे सगळी ट्रॅफिक तिथे जमा होते। हा वाळजेकडनं येतो आहे, हा भावधनला जातो आहे, वाळजेला हायवेला टेकतो आहे। हा हायवेचा रस्ता हे वेद विहार सोसायटीच्या समोर बनते। हे चांदनी चौक खालचा कोथरूडचा ब्रिज जाणारा लोहियाजन आय टी पार्क, हे इथे काम चालू आहे, इथे अंडरपास बनतो, इथून ट्रॅफिक जाम होतो। इथून कोथरूडला जाण्यासाठी आणि येण्यासाठी ऑलरेडी एक अंडरपास आहे, ज्या ठिकाणून चालला आहे गाडी चालली आहे अंडरपासमधून सावधानला मुंबईला, तसाच एक अंडरपास येण्यासाठी जाण्यासाठी आहे। इथून असे क्लिअर बांधू, नंतर हा एक रोड क्लिअर होईल, एक महिना तरी लागेल, एक दीड महिना। हा रोड कसा आहे, तीन पदरी चार पदरी इथं आहे, इथे काम चालू आहे। दोन लेन तिथे गेल्यामुळे दोन लेनलाच ट्रॅफिक वळवण्यात आली आहे, त्यामुळे बॉटल लेग होतो, आणि रात्रीचं जास्त ट्रॅफिक असल्यामुळे इथे रात्रीचे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे लांब लांब लोक येण्यासाठी असतात, त्याच्यामुळं खूप जाम। अजून हे काम एक महिना तरी चालू आहे। आधी त्यांनी पाईप टाकून कन्स्ट्रक्शन बसवलेलं आहे, लोखंडी पाईप टाकून। आधी हा रस्ता क्लिअर होईल, मग नंतर त्या रस्त्याचं अजून काम चालू। हा वेद विहारचा रस्ता दुसऱ्या साईडचं काम झालं, थोडं चांगलं जास्त काम झालं। हा इथून अंडरपास बनवलं, एक अंडरपास तिथून जातो आहे, हा एक येतो, दोन अंडरपास बनते, एक जाण्यासाठी आणि यासाठी। या कामामुळे ट्रॅफिक जाम होतो। इकडे भावधनला जाण्यासाठी रस्ता आहे, इकडे भावधन आणि एन डी ए आणि मुंबईसाठी येथे लिहिलेच आहे। हे वेद विहारच्या बाजूला आहे, हे वेद विहार आहे।
हा अंडरपास झाल्यामुळे कोथरूडला जाण्यासाठी येण्यासाठी दोन रस्ते वाढ, त्याच्यामुळे ट्राफिक जाम। ते असं ट्राफिक जाम होतं, कमी रस्ता असल्यामुळे हे ट्राफिक जाम वाढत वाढत जातो। छोटासा दोन लेन्थ असल्यामुळे आणि हायवेवरची ट्रॅफिक संध्याकाळी खूप असल्यामुळे खूप लांब जावं लागतं आणि हे काम चालू असं पूर्ण एक महिना तरी अजून राहील, एक दीड महिने। ते काम चालू हा कोथरूडचा अंडरपास आहे, हा चालला आहे मुंबईला रस्ता, बावधनला रस्ता। हा जसा अंडरपास आहे तसाच अंडरपास इथे बनतो आहे। हा येण्यासाठी आहे, तो जाण्यासाठी राहणार। हे वेद विहार, त्यामुळे हायवेचा ट्रॅफिक जाम। या साईडने अंडरपास बनतो कोथरूडच्या साईडने, तसा तो अंडरपास आहे। हा कोथरूडचा रस्ता आहे, इथनं डायरेक्ट गाड्या त्या साईडला जाईल आणि येताना या साईडला।